वाऊस औद्योगिक परिसरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली, यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. वाऊस परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून या भागात गेल्या 2 दिवसात ढगाळ वातावरण आहे. तसेच विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यात घाणेगाव येथील कांदा चाळचे नुकसान होऊन घरावरील पत्रे उडाले असून सुदैवाने महिला बचावली आहे. वाळीस परिसरात रविवारी आणि सोमवारी दोन्ही दिवशी आभाळात ढग दाटून येत असून अवकाळी पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत विजेचा कडकडाट सुरू असून वादळी वारा आणि सर्वत्र धूळ उडत आहे. यामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली आहे, तर घाणेगाव येथील निवृत्ती विठ्ठल सातपुते, सोपान सातपुते यांच्या घरावरील पत्रे उडाली आहे. ही पत्रे उडाल्याने शेजारील घरासमोर पडली. त्याचवेळी घरासमोर कविता सागर सातपुते ही महिला भांडी घासत होती, मात्र सुदैवाने ती बालंबाल बचावली. मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच येथील रहिवासी निवृत्ती विठ्ठल सातपुते यांना घरकुल मंजूर झाले असून त्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या दरवाजे आणि खिडक्या बसवणे बाकी असून अशातच 14 एप्रिल रोजी जोरदार वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाली. याचबरोबर राम पंढरीनाथ गायके आणि साईनाथ कचरू काळुने यांची कांद्याची चाळ, गणेश मानाजी गायके यांच्या जनावरांच्या गोठ्यातील पत्रे पडली. याशिवाय परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून दरम्यान घाणेगाव ग्रामपंचायतने घटनास्थळी जाऊन उडालेल्या पत्रांचा पंचनामा केला. यावेळी ग्रामविकास अधिकारी बीबी गव्हाणे, सरपंच प्रतिभा कैलास गायके, उपसरपंच रामकिशन मस्के, केशव गायके, उत्तम प्रसाद दुबे, संतोष गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विजय शुक्ला, जगन्नाथ गायके, संतोष गायकवाड, सुरेश गायकवाड, काकासाहेब बनकर आदींची उपस्थिती यावेळी होती.